आज आपण बघणार आहोत दशांश अपूर्णांक संख्येच्या उपयोगाशी संबंधित उदाहरण येथे एक टाकी आहे ज्यात बारा लिटर आणि दोनशे चौतीस मिली लिटर आहे जर हजार मिलीलीटर बरोबर एक लिटर आहे तर माहिती करा की बारा लिटर दोनशे चौतीस मिलीलिटरला लिटरमध्ये कसे व्यक्त केले जाईल येथे बारा लिटर आणि दोनशे चौतीस मिलीलिटर बरोबर बारा लिटर अधिक दोनशे चौतीस मिलीलिटर जसे की हजार मिली बरोबर एक लिटर त्यामुळे एक मिलीलिटर बरोबर एक छेदी एक हजार लिटर म्हणजे शून्य पूर्णांक शून्य शून्य एक लिटर अशा तऱ्हेने दोनशे चौतीस मिलीलिटर बरोबर दोनशे चौतीस छेदी एक हजार लिटर, बर लिटर। म्हणजे शून्य पूर्णांक दोन तीन चार लिटर तर बारा लिटर दोनशे चौतीस मिलीलिटर बरोबर बारा लिटर अधिक शून्य पूर्णांक दोन तीन चार लिटर म्हणजे पाणी आहे पुढचे उदाहरण एक दुकानदार भलताच विनोदी होता रणजितने त्याच्याकडून एक पुस्तक खरेदी केले दुकानदाराने पुस्तकाची किंमत सांगितली पाच हजार पाचशे पन्नास पैसे तुम्ही सांगू शकता का की दुकानदाराला रणजितने किती रुपये द्यायचे आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पैसे रुपयात व्यक्त करावे लागतील आपण पाच हजार पाचशे पन्नास पैसे बरोबर पाच हजार पाचशे पैसे अधिक पन्नास पैसे लिहू शकतो जसे की शंभर पैसे बरोबर एक रुपया त्यामुळे पाच हजार पाचशे पैसे बरोबर पंचावन्न रुपये जसे की एक पैसा बरोबर एक छेदी शंभर रुपये म्हणजे शून्य पूर्णांक शून्य एक रुपया त्यामुळे पन्नास पन्नास पैसे बरोबर छेदी शंभर म्हणजे शून्य पूर्णांक पाच शून्य रुपये आहे अशा तऱ्हेने पाच हजार पाचशे पन्नास पैसे बरोबर पंचावन्न रुपये अधिक शून्य पूर्णांक पाच शून्य म्हणजे पंचावन्न पूर्णांक पाच शून्य रुपये आहे त्यामुळे दुकानदाराला रणजितने पंचावन्न पूर्णांक पाच शून्य रुपये दिले पाहिजेत आज आपण बघितले दशांश अपूर्णांक संख्येच्या उपयोगाशी संबंधित उदाहरणे पुढच्या व्हिडिओमध्ये यांच्या संबंधित गैरसमज दूर करूयात